खूब सुंदर मनोगत खूब सुंदर मार्गदर्शन ठिकरी मुंबई सेंट्रल प्रेमांतर संध्या हैदराबाद गस्तरी दुहेरी लव आगामी चित्रपट गेट टुगेदर राजे पुन्हा जन्मालय यानंतरच्या विविध स्वराज्य संरक्षक संभाजी प्रेमाचा रंग कसा छत्रीवाली असं सासर सुरेख बाई अशा या मालिकेच्या माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते राहुल राजेकर यांना आपण सन्मानित करीत आहोत अभिनंदन यानंतर पुणे महानगरपालिका शिवाजीनगर महापालिका सहायक आयुक्त सन्माननीय कडलक वैभव सर यांची उपस्थिती लाभते त्यांचंही अनिल ननवरे सरांना विनंती आपण स्टेजवर जायचंय आणि आपण कार्यक्रमाची सुरुवात करतो एक जून पासून आलोय हॅलो या ठिकाणी थोडे निसर्गाच्या वातावरणामुळे या ठिकाणी आपल्याला थोडासा नाहक त्रास सहन करावा लागतो आणि माईक मध्ये देखील तांत्रिक अडचण आल्यामुळं पण पाऊस काय येणार नाही कारण आपण खूप कष्ट मेहनत घेतलेल्या यासाठी त्यामुळं निसर्ग नक्कीच आपल्याला साथ देईल आणि हा कार्यक्रम थोड्याच वेळामध्ये आपण सुरुवात या कार्यक्रमाला करणारे प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आपण केलेल्या कार्याची पोच पावती आजपर्यंत आपण संघर्षातून इथपर्यंत पोहोचलेलो आहोत संघर्ष करूनच आपण इथपर्यंत यशस्वी झालेलो आहोत कोणालाही पुरस्कार सहजासहजी मिळत नसतात पुरस्कारासाठी अनेक कष्ट मेहनत घ्यावी लागते आणि थोडं कष्ट घेतल्याशिवाय काही चार आत्मसात करू आणि जेव्हा बाबासाहेबांनी सांगितलेलं की देवापेक्षा आपला माणुसकीचा धर्म मोठा हे सर्वात महत्वाचं आहे मित्रांनो आज बाबासाहेबांची जयंती वैचारिक दृष्ट्या सादर होती ही सर्वात मोठी गोष्ट आहे कारण आजच या क्षणाला माझी पांडुरंग वाघमारे ऑफिशियल नावाच्या युट्यूब चॅनलवर एक शॉर्ट फिल्म रिलीज झाली बाजी नावाची ती तुम्हाला पाहता येईल त्याच्यातून आम्ही एकच विचार मांडलाय की वाचणाऱ्यांनी कधीतरी नाचलं पाहिजे आणि नाचणाऱ्यांनी सुद्धा कधीतरी वाचलं पाहिजे हा जयंती सोहळा म्हणजे आपल्यासाठीचा सण आहे उत्सव आहे त्या उत्सवामध्ये आनंदाने नाचलं पाहिजे पण मन मोकळ्यापणानं हॅलो हॅलो पण मन मोकळ्यापणानं कोणतंही व्यसन न करता कारण जर बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घ्यायचं असेल तर बाबासाहेबांची तत्व आत्मसात केली पाहिजेत बाबासाहेबांसारखं तुम्हाला मला होता येणार नाहीच त्यांच्या पायाची धूळही होता येणार नाही पण कमीत कमी त्यांच्या आयुष्यातून त्यांनी सांगितलेला एखादा विचार जरी घेता आलं तरी आपलं संपूर्ण आयुष्य सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही हॅलो आमच्या गुरुजींनी आम्हाला 8वी मध्ये एक कविता शिकवली होती पाराध्ये सरांनी वर्क व्हॅल्यू वर्क प्ले व्हॅल्यू प्ले टू बी युजफुल अँड हॅपी दॅट इज द वे आणि मला वाटतं तेच बाबासाहेबांनीही सांगितलंय की काम सर्वात महत्वाची गोष्ट आहे शिका असंघटित व्हा आणि संघर्ष करा तो संघर्ष तुमच्या माझ्या तुमच्या माझ्या आयुष्यात असलाच पाहिजे हॅलो 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 तर या माध्यमातून मला तुमच्या समोर व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर आणि सर्व मान्यवरांचं मनापासून आभार माझ्या सर्व शिक्षकांचं गुरुवर्यांचं किंवा आज ज्यांचा सन्मान आहे त्या सर्व सत्कारमूर्तींचं अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन तुम्हा सर्वांनी केलेल्या या कार्याची ही पोच पावती या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिली जाते मला वाटतं हे 15 वर्षापासून असं सर्वांचं कौतुक करणं हे सुद्धा मोठी गोष्ट आहे कारण कौतुकाची थाप पाठीवर मिळण्यासाठी प्रत्येक जणाला वाटतं की आपण काहीतरी केलेलं काम आहे ते काम सार्थकी लागेल कधी जर माझ्या पाठीवर कोणीतरी कौतुकाची थाप टाकेल आणि ती कौतुकाची थाप टाकण्याचं काम हे प्रतिष्ठान करतं त्या प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मान्यवरांचं अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन आणि तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद माईक सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं बोलणाऱ्याची मनस्थिती राहत नाही आणि ऐकणारा तर ऐकू शकत नाही कारण मी इतका वेळ खालीच बसलो होतो त्यामुळे मी ऐकत होतो त्यामुळे इथंच थांबतो जय भीम जय भारत धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण इथे जमलो आहोत
सर्वत्र सर्व मान्यवरांचा परिचय आता थोडक्यात दिलाय सरांनी, त्यामुळे त्याच्यामध्ये वेळ न घालवता परत एकदा सर्व उपस्थित मान्यवरांचं तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत, वेलकम. मित्रांनो, बाबासाहेबांचा विचार आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक जण झगडतोय लढतोय, कारण आपण प्रत्येक वेळेस म्हणतो तिने तुझ्या मताचे जर चारच लोक असते तलवारीच्या तयांच्या नारेच लोक असते. आणि मला वाटतं हा जो ती महोत्सव साजरे करणारे ते चार लोक नक्कीच आहेत. पण आपण प्रत्येक वेळेस म्हणतो एखादं सत्कार्य करत असू किंवा एखादं कोणतंही चांगलं काम करत असू तर आपल्या घरातले म्हणतात की चार लोक काय म्हणते. भीमा तुझ्या मताचे जर चारच लोक असते तलवारीच्या तयांच्या नारेच टोक असते, पण दुसरीकडे जर आपण एखादा निर्णय घेतलं असू, समजा मला कुणीतरी उद्या सांगितलं की तुम्हाला राजकारणामध्ये जायचं, तर माझ्या घरातले पहिल्यांदा त्याला विरोध करतील आणि त्यानंतर आजूबाजूची लोक म्हणायला लागतील चार लोक काय म्हणते. है ना, पण जर बाबासाहेबांच्या विचारांचे असे चार लोक माझ्या सोबत असतील तर एक वेळा काय असे चार चार लोक हजार वेळा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे चाललं पाहिजे. त्या चार लोकांना घाबरून आपण आपली स्वप्न आपण आपली ध्येय विस्कळीत होऊ दिली नाही पाहिजे. कारण बाबासाहेबांचं जसं मी मगाशी पण सांगितलं होतं की 50,000 पुस्तकांचं ग्रंथालय जे वैयक्तिक ग्रंथालय सर्वात मोठं ज्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलं जातं असे विश्ववंद विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांबद्दलच्या प्रत्येक घटनेमध्ये बाबासाहेबांनी जी ओतून केलेली मेहनत एवढंच नाही तर आपण जेवढे जण उपस्थित आहे आपण सर्वजण आयुष्यभर शिक्षण घेत राहिलो. या ठिकाणी माझे चार गुरुवर्य सुद्धा आहेत आज सत्कारमूर्ती. आयुष्यभर जरी शिक्षण घेत राहिलो तरीही ते शिक्षण बाबासाहेबांच्या नखा एवढंही पूर्ण होणार नाही कदाचित. म्हणूनच त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज असा सुद्धा किताब मिळालेला आहे. विश्ववंदे आपण त्यांना यासाठी म्हणतो की त्यांनी फक्त हिंदू कोडतीलच नाही, शेतकऱ्यांचा राजच नाही, तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेलं स्वप्न स्वराज्याचं हे संपूर्ण भारतासाठी आत्मसात केलं, संपूर्ण भारतासाठी अमलात आणण्याचा प्रयत्न केला. तसं शिवछत्रपतींनी 18 पगड जातीला एकाच छताखाली आणून एकाच धाग्यात बांधलं होतं, ज्या धाग्याचं नाव होतं मावळा. तसं बाबासाहेबांनी सुद्धा प्रथमता आणि अंतता मी भारतीय आहे असं सांगून फक्त महाराष्ट्राला नाही स्वराज्याला नाही तर संपूर्ण देशाला एकाच वेळी एकाच धाग्यात बांधलं. आणि त्यामुळेच आपल्या आजच्या देशाच्या राष्ट्रपतीला पंतप्रधानाला जेवढा अधिकार तेवढाच तुम्हाला म्हणा एका मताचा अधिकार. याच एका मतानं प्रत्येक तालुक्याचा आमदार प्रत्येक गावचा सरपंच एवढंच काय सीएम पीएम पर्यंत सगळ्या गोष्टी तुमच्या माझ्या हातात. जर उद्या जाऊन आपल्याला बाबासाहेबांचा विचार आत्मसात जर बाबासाहेबांचा विचार तुमच्या माझ्या मनात पोहोचवायचा असेल तर एवढंच करा, माझ्या मनात पोहोचवायचं असेल तर एवढंच करा की बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाची प्रत्येक गोष्ट आत्मसात करा. या ठिकाणी माझी लव्ह यू महाराष्ट्र नावाची सामाजिक कार्यक्रम करणारी सामाजिक कार्य करणारी संघटना आहे ज्यांनी 1800+ लोकांना कोरोनाच्या काळामध्ये मदत केली, अनेक जीवनावश्यक वस्तू पुरवल्या, बेड पुरवले, तर त्या माध्यमातून आज आम्ही संकल्प केलेला आहे की 14 एप्रिल पासून प्रत्येक गावात प्रत्येक शहरात प्रत्येक तालुक्यात आम्ही संविधानाचं पारायण जसं प्रत्येक ग्रंथाचं पारायण होतं तसं संविधानाचं पारायण प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेत आहोत आणि या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार कानाकोपऱ्यात घेत आहोत आणि या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांचं संविधान तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करत आहोत. बरेच मान्यवर आहेत त्यामुळे बोलायचं थांबतो. जय भीम, जय हिंद.